सुधारणा विधेयक कायदा लागू केल्यानंतर देशातल्या विरोधी पक्षांनी कायदा मागे घेण्यासाठी अनेक ठिकाणी धरणे आंदोलन केलं. या विधेयकाला विरोध करण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलनादरम्यान हिंसक वळण लागलं. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजस्थानमध्ये सीएएच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेला संबोधित करताना काँग्रेसला इशारा दिला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात सरकार अजिबात मागे हटणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. नागरिकता दुरुस्ती कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. काँग्रेसने या कायद्याला विरोध केला असून देशात जोरदार आंदोलने होत आहेत. या आंदोलनामध्ये काँग्रेस मोठ्या हिरहिरीने सहभागी होत आहे. या कायद्यावरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. सीएए म्हणजेच मुस्लिमांविरोधी कायदा असल्याचा अपप्रचारही करण्यात येत आहे. तर भाजपा नेत्यांकडून हा कायदा मुस्लिम विरोधी नसून देशहिताचा असल्याचं सांगण्यात येत आहे. अमित शहांनी या कायद्याला होणाऱ्या विरोधावरून पुन्हा एकदा काँग्रेससह विरोधी पक्षातील नेत्यांना ठणकावलं आहे. देशातील सर्वच विरोधी पक्ष एकत्र आले तरी नागरिकता दुरुस्ती कायद्याबाबत भाजपा एक इंचही मागे हटणार नाही असं शहा यांनी स्पष्ट केलंय. तसेच राहुल गांधींना सीएए कायद्यावरील चर्चेसाठी खुलं आव्हानही दिलंय. जर राहुल बाबांनी हा कायदा वाचला नसेल तर मी इटालियन भाषेत या कायद्याचं भाषांतर करून पाठवतो असंही अमित शहा म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, जुमानू, जोधपूर.